लक्ष्मण गड गावात पाण्याची कमतरता होती। लोक पाणी भरण्यासाठी लांब एका विहिरीवर जात असे। लोक खूप मेहनतीने एक दोन भांडी पाणी भरत असे। त्याच गावात कपिला नावाची एक आळशी बाई राहत होती। ती नेहमी काम न करण्याचे बहाणे देत असे। तिचं कुटुंब पण तिच्या या सवयीमुळे दुखी असे। एका संध्याकाळी तिचा नवरा काम करून घरी आला। कपिला, आज तू पाणी नाही आणलंस? घरात एक थेंबही पाणी नाहीये। विहिरीवर खूप गर्दी असते। मी एवढा वेळ उन्हामध्ये नाही उभी राहू शकत। कपिलाने कडक ऊन आणि गर्दीतून पाणी भरण्यापासून वाचण्यासाठी एक उपाय काढला। तिने दिवसाऐवजी संध्याकाळी विहिरीवर जाण्याचा निर्णय घेतला। दुसऱ्या दिवशी गावातल्या बायका सकाळी पाणी भरायला गेल्या। तेव्हा गीताने कपिलाला सोबत येण्यासाठी सांगितलं, पण आळशी कपिलाने नाही सांगितलं। कपिला, सगळ्या बायका पाणी आणण्यासाठी गेल्या आहेत, तू सुद्धा पाणी आणायला जा। घरात एक थेंबही पाणी नाहीये। या सगळ्यांना जाऊ दे विहिरीवर, एवढ्या वेळाच्या मेहनतीतून सुद्धा फक्त एक मडक पाणी मिळेल। मी तर संध्याकाळीच जाईन, तेव्हा तिथे कोणीच नसेल। संध्याकाळी कपिला मडक घेऊन विहिरीवर जाते। अरे कपिला ताई, एवढ्या संध्याकाळी पाणी भरायला जाताय? हा अग ताई, त्या विहिरी चेटकीन राहते, तिथे संध्याकाळी कोणी जात नाही। असं ऐकलंय रात्री तिथे विचित्र आवाज येतो। कपिलाने गीताचं बोलणं दुर्लक्ष केलं आणि विहिरीजवळ जाऊ लागली। विहिरीवर पोहोचून कपिला बादलीने पाणी वरच काढत असते, तेवढ्यात तिला बादलीमधून काही आवाज ऐकू येतात। कोणी आहे वर? कोणी आहे? कोणी आहे? अरे देवा, असं वाटतंय गीता बरोबर बोलत होती। भूत! अरे देवा, मेली मी तर। घाबरू नको कपिला, मी आहे समकणारा मासा। सुकून या विहिरीत पडलीय, खूप दिवसापासून अस्वस्थ आहे। तू मला जवळच्या तलावात परत सोडशील का? कपिलाने पाहिलं, विहिरीत असणाऱ्या बादलीत एक बोलणारा मासा तिच्याशी बोलत आहे। हा, बोलणारा मासा? कदाचित याच्याच आवाजाने गावातले लोक घाबरलेत आणि त्यांना वाटलं विहिरीत भूत आहे। मी तुला तलावात पुन्हा सोडेन, पण याच्यात मला काय फायदा? बदल्यात मी तुझी एक इच्छा पूर्ण करेन। माशाकडून एक इच्छा पूर्ण करण्याची गोष्ट ऐकूनच कपिला विचारात पडली, मी रोज एवढ्या लांब फक्त पाणी भरायला येते, पण माझ्या डोक्यावर फक्त दोन मडकी घेऊन जाऊ शकते। जर मी याच्याकडे एक डोकं, दोन हात
अजून मागितले तर मी दुप्पट पाणी रोज भरू शकेन. ठीक आहे, मी तुला तलावात पुन्हा सोडते. बदल्यात तू मला एक डोकं आणि दोन हात अजून दे. कपिलाची ही आगळी वेगळी इच्छा ऐकून माशाला पण आश्चर्य वाटलं. जर तुला खरंच असं वाटतंय की असं व्हावं, तर असंच होईल. कपिलाने बादलीतून माशाला काढलं आणि तलावात सोडून दिलं. तिने असं करताच माशाने दिलेल्या शब्दानुसार तिला एक डोकं आणि दोन हात अजून मिळाले. आता तिचे दोन डोकं आणि चार हात होते. हे बघून कपिला आधी तर खूप खुश झाली, पण नंतर उदास झाली. काश मी माशाकडे चार डोकं आणि आठ हात मागितले असते, तेव्हा तर मला आठवड्यातून फक्त एकच दिवस पाणी भरावं लागलं असतं. आणि मग कपिला तिच्या घरी जाते. रस्त्यात लोक तिचे दोन डोकं आणि चार हात बघून घाबरतात. भूत, 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 भूत. हाय, मी कपिलाला सांगितलं होतं संध्याकाळी विहिरीवर जाऊ नको. घाबरलेले गावातली लोक आपापल्या घरातून काठ्या घेऊन आले आणि कपिलाला मारू लागले. मारा, मारा, अरे कोणी वाचवा, मारा, हे भूत आहे याला मारा. मी भूत नाहीये, सोडू नका हिला, मारा. त्या विहिरीत पण भूत नाहीये, सोडू नका, मी कपिलाच आहे. कपिलाने विहिरीतल्या बोलणाऱ्या माशाची आणि त्याने दिलेल्या वरदानाची गोष्ट सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण कोणीच तिच्यावर विश्वास नाही ठेवला. उलट तिलाच भूत समजून तिच्यापासून पळू लागले. कपिलाने आळशी आणि मूर्खपणामुळे स्वतःचा तमाशा करून घेतला. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की आळशी लोक आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही, कारण ते नेहमी काम न करण्याची कारण शोधत असतात. आपण कधीही मेहनतीपासून पळ काढू नये. भीमा थोडा कमी शिकलेला होता, पण मेहनती आणि समाधानी कुंभार होता. तो कच्च्या मातीचे घडे, मटके, टोप आणि खेळणी बनवून बाजारात विकत असे. त्यातून जी पण कमाई होत असे, त्यातून तो आपल्या घरच्या गरजांवर आणि बायकोवर खर्च करत असे. स्वतःसाठी तो एक पैसाही खर्च करत नसे. तरीही त्याची बायको मंजिरी त्याच्या कमाईपासून समाधानी नव्हती. हे काय, फक्त एवढे पैसे? तुम्ही जास्त पैसे का नाही कमवत? आपण कधी पर्यंत या झोपडीमध्ये गरिबीमध्ये दिवस काढायचे? याच्या जागी मला एक मोठं घर मिळालं तर मी खुश होऊन जाईन. मंजिरीच्या बोलण्याने भीमाला दुःख व्हायचं, पण यापेक्षा जास्त दुःख त्याला या गोष्टीचं होतं की तो त्याच्या बायकोला खुश ठेवू शकत नव्हता. नेहमीप्रमाणे भांडी बनवण्यासाठी भीमा जंगलातून माती आणायला गेला. एका मातीच्या ढिगाऱ्याजवळ पोहोचून त्याने कुदळ उचलली आणि माती काढू लागला. तेव्हा उड्या मारत आलेला एक बेडू त्या मातीतून निघाला आणि मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन बसला.
या मातीच्या खाली माझं घर आहे, तिथे मी अंडी दिली आहेत ज्यातून पावसाळ्यात पिल्ल निघतील. जर तू हे घर तोडशील तर माझी मुलं मरून जातील. माती नसेल तर मी खेळणी आणि मटके कसे बनवू? भीमाला अस्वस्थ बघून बेडू हसू लागला आणि बोलला, जर तू माझं घर तोडलं नाहीस तर याच्या बदल्यात मी तुला 3 वरदान देईन. मग तुझी इच्छा पूर्ण होईल. बेडकाचं बोलणं ऐकून भीमा काही वेळ विचार करू लागला, मग म्हणाला, मला काहीही नकोय, मला फक्त एक आलिशान घर हवं आहे जिथे सगळ्या सुख सुविधा असतील, ज्यामुळे माझी मंजिरी खुश होईल. तुझी इच्छा पूर्ण होईल. एवढं ऐकूनच भीमा परत घरी निघून गेला. घरी पोहोचताच त्याने पाहिलं की बेडकाचं वरदान खरं झालं. आता त्याच्या झोपडीच्या जागेवर एक खूप मोठी हवेली आहे ज्यात सुख सोयीच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याची बायको मंजिरी खूप खुश आहे. मंजिरी, आता तरी तू खुश आहेस ना? मंजिरी मोठ्या घरात खुश होती आणि तिला बघून भीमा पण खुश होता. काही दिवस निघून गेले. आधी तर मंजिरीला आपलं मोठं घर खूप आवडायचं, पण आता ती पुन्हा दुखी होऊ लागली. तिला दुखी पाहून भीमा पण अस्वस्थ होऊ लागला. काय झालं मंजिरी? आता तर आपल्याकडे मोठं घर सुद्धा आहे, पण तू खुश का दिसत नाहीयेस? आपलं घर मोठं तर आहे, पण सगळ्यात मोठं तर नाही. सगळ्यात मोठं घर राजाकडे आहे. मला राजा सारखं राजमहाल हवंय, ज्यामध्ये मी राणी बनून खुश राहीन. मंजिरीचं बोलणं ऐकून भीमा विचारात पडला. भीमा परत त्याच मातीच्या ढिगाऱ्याजवळ गेला. तिथे बेडकाने त्याला त्याच्या नाराजीचं कारण विचारलं. माझी बायको खुश नाहीये, तिला राणी बनायचं आहे. जर मी तिला राणी बनवू शकलो तर मी तुला दुसरं वरदान देतो. जा, तुझी इच्छा पूर्ण होईल, जा. एवढं ऐकताच भीमा पुन्हा त्याच्या घराजवळ निघाला. भीमाने पाहिलं की बेडकाचं दुसरं वरदान पण खरं झालं होतं. आता त्याच्या हवेलीच्या जागेवर एक शानदार महल उभं होतं. बाहेर शिपाई पहाऱ्यावर होते. आपला महाल राजापेक्षाही मोठा आहे, आता तर तू खुश आहेस ना मंजिरी? मला मंजिरी नाही, राणी म्हणा. आता मी राणी आहे. राणी बनून मंजिरीला स्वतःवर खूपच गर्व झाला होता. ती सगळ्यांसोबत वाईट वागत होती, पण तरीही भीमा या गोष्टीने समाधानी होता की त्याची बायको खुश आहे. अशा प्रकारे काही दिवस अजून निघून गेले. मंजिरी राणी बनून मजेत राहत होती, पण काहीच काम नसल्यामुळे तिला झोपच येत नसे. ती रात्रभर जागायची आणि दिवसा झोपत असे. एक दिवस सकाळ सकाळ राणीचा डोळा लागला, पण सूर्याच्या कडक उन्हामुळे तिची झोप उडाली आणि ती रागात लाल लाल झाली. सूर्याची इतकी हिम्मत की तो माझी झोप उडवेल? मंजिरी सूर्यावर खूप रागावली आणि मग दुखी झाली. तिला उदास बघून भीमाने कारण विचारलं. हे सूर्य आणि चंद्र माझ्यानुसार का नाही चालत? जेव्हा मला झोप येते तेव्हा हा सूर्य का येतो? मला सूर्य, चंद्र आणि चांदण्यांना माझ्या मर्जीप्रमाणे चालवायचं. पण मंजिरी, चंद्र, सूर्य आणि ताऱ्यांना तर देवच नियंत्रित करतो. मग मला देव बनायचं, तेव्हाच मी खुश होईन. मंजिरीचं बोलणं ऐकून भीमा पुन्हा जंगलात गेला. जंगलात पोहोचून भीमाने बेडकाला सगळं ऐकवलं. त्याचं बोलणं ऐकून बेडूक विचारात पडला. मी माझ्या पत्नीला नेहमी खुश बघू इच्छितो. मी तुला वरदान देऊ शकतो, पण हे तुझं तिसरं आणि शेवटचं वरदान असेल. विचार कर. मी विचार केलाय. तुझी इच्छा पूर्ण होईल, जा. घरी पोहोचला आणि भीमाने पाहिलं की मंजिरी घरात नाहीये. त्याने मंजिरीला महालात सगळीकडे शोधलं,
मंजिरी कुठेस तू? मंजिरी! भीमाला मंजिरी कुठेही सापडली नाही तर तो रडू लागला आणि पुन्हा त्याच बेडका जवळ गेला. माझी पत्नी मंजिरी कुठे दिसत नाहीये, ती कुठे गेलीये? तिच्या इच्छेनुसार ती आता देव बनली आहे, पण ती कुठेच दिसत का नाहीये? कारण की देव कधीच दिसत नसतात भीमा. आता भीमाला सुद्धा त्याच्या चुकीची जाणीव झाली. बायकोला खुश ठेवण्याच्या चक्कर मध्ये तो त्याच्या बायको पासूनच लांब गेला होता. तो बेडका समोर रडू लागला. माझ्याकडनं चूक झाली, माझी पत्नी मला वापस मिळवून दे, मी एकदा दिलेलं वरदान वापस नाही घेऊ शकत. तेव्हा भीमाने डोकं लावलं आणि बेडकाला बोलला की ते तिन्ही वरदान त्याने त्याच्या बायकोसाठी मागितले होते, पण यावेळी तो फक्त स्वतःसाठी एक वरदान मागतोय आणि बेडकालाही त्याचं बोलणं पटलं. सांग आता काय हवंय? मला माझी पत्नी आणि माझं घर जसे आधी होते तसंच वापस कर, तुझी इच्छा पूर्ण होईल. एवढं बोलताच बेडक तिथून अचानक गायब झाला आणि भीमा स्वतःच्या घरी निघून गेला. भीमा घरी पोहोचला आणि पाहिलं तर महालच्या जागी त्याच्या आधीची झोपडी आहे आणि त्यात सगळं काही तसंच आहे जसं आधी होतं. नेहमीप्रमाणे मंजिरी घरातल्या कामात व्यस्त होती. मला समजलंय, माझा सगळ्यात मोठा आनंद तुमच्या सोबत राहण्यातच आहे. मी जशी पण आहे, ज्या परिस्थितीत आहे, तुमच्या सोबत खूप खुश आहे. मंजिरीच्या बदललेल्या स्वभावामुळे भीमा खूप खुश होता आणि तिला मिठी मारली. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की खुश राहण्यासाठी पैसे, महल आणि सुखसोयी नाही, तर आपल्या माणसांची सोबत हवी असते. खुश राहणं माणसाचा स्वभावच असतो. त्याने विचार केला तर कमी मध्ये सुद्धा खुश राहू शकतो, नाहीतर सगळं काही मिळून सुद्धा तो खुश नाही राहू शकत. आनंद बाहेर नाही, स्वतःच्या आतमध्ये शोधायला हवं. जुनागडच्या नंदीपूर गावामध्ये एक शेठ राहत होते, ज्यांच्या परिवारामध्ये त्यांची पत्नी आणि दोन जुळ्या मुली होत्या, माया आणि छाया. तसं तर त्या दोन्ही मुली जुळ्या होत्या, पण त्या दोघींचं सगळ्यात मोठं वेगळेपण होतं त्यांचा रंग. माया दुधासारखी गोरी होती आणि छाया कोळशासारखी काळी. शेठजी आणि त्यांच्या पत्नीला हे कधी कळलंच नाही की असं का आहे, पण शेठजींनी आपल्या दोन्ही मुलींना एक समानच मानलं. दोघींच्या पालन पोषणामध्ये त्यांनी कोणताच भेदभाव केला नाही. काळाबरोबर त्यांच्या दोन्ही जुळ्या मुली मोठ्या झाल्या आणि आता त्या दोघी खूपच सुंदर तरुणी झाल्या होत्या. मायाला सजण्या नटण्याची खूपच हौस होती, पण छायाला जनावरांची देखभाल करण्याची आवड होती. छायाकडे एक पाळीव चिमणी होती, मिनी, आणि एक पाळीव कुत्रा, पुट्टू. एक दिवस सेठजींच्या मनामध्ये आपल्या दोन्ही मुलींच्या लग्नाचा विचार आला, तर त्यांनी विचार केला की ते त्यांच्या दोन्ही मुलींचं लग्न त्यांच्या आवडीच्या मुलाशीच करून देतील. आणि म्हणूनच त्यांनी ह्यावर्षी आपल्या मुलींच्या वाढदिवसाला एका भोजन समारंभाचं आयोजन केलं आणि या भोजन प्रसंगी शेठजींनी गावातल्या अविवाहित तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा निमंत्रित केलं होतं. सगळ्यांनी माया आणि छायाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, पण सगळ्यांचं लक्ष फक्त मायाकडेच होतं. कोणीही छायाकडे बघितलंच नाही. समारंभ संपल्यानंतर छाया आपल्या खोलीमध्ये गेली आणि रडू लागली.
कोणालाच आवडत नाही, कोणी माझ्याकडे पाहत सुद्धा नाही। माझा रंग काळा आहे हा माझा दोष आहे का? आणि तेव्हा छायाचा पाळीव कुत्रा तिच्या जवळ आला। छाया त्याला पकडून रडू लागली, पण तेव्हाच तिचे दोन्ही पाळीव प्राणी तिच्या कपड्यांना खेचू लागले। जणू ते दोघ छायाला कुठेतरी नेऊ इच्छित होते। छाया आपला पुट्टू आणि मिनी बरोबर चालू लागली। पुट्टू आणि मिनी छायाला जंगलाच्या दिशेने नेऊ लागले। अरे तुम्ही दोघ मला कुठे घेऊन जाताय? हे काय आहे? एक जादुई दरवाजा? छाया एकटीच त्या दरवाजाच्या आत निघून गेली। जादुई दरवाजाच्या जादुई दुनियेत गेल्यानंतर, छाया तुझं जादुई दुनियेत स्वागत आहे। आशा करतो की तुला तुझ्या दुःखांवर उपाय नक्की सापडेल। छाया पुढे गेली आणि त्या जादुई दुनियेमध्ये तिला एक हरिण दिसलं, जे एका जाळ्यामध्ये फसलं होतं। अरे हे काय, तू तर फसला आहेस। थांब, मी तुला आत्ता मोकळं करते। छायाने हरणाला मोकळं केलं। धन्यवाद, तू खूप छान आहेस। हा, तू बोलू शकतोस? हा, आता तू पुढे जा। ते हरिण तिथून गायब झालं आणि छाया अजून पुढे जाऊ लागली। आता छायाला एक हंस दिसला, ज्याच्या चोचीला एक दोरी अडकली होती आणि तो फडफडत होता। छाया त्याच्या जवळ गेली आणि तिने ती दोरी काढून टाकली। धन्यवाद छाया, आता तू पुढे जा। छाया आणखी पुढे गेली आणि तिथे तिला एक वाळलेलं झाड दिसलं। अरे अरे अरे, हे झाड तर खूपच सुकून गेलं आहे, मला ह्याच्यासाठी पाणी आणलं पाहिजे। छाया पाण्याच्या शोधामध्ये आणखी पुढे जात राहिली आणि पुढे तिला एक नदी दिसली आणि नदीच्या किनारी एक मटका सुद्धा होता। छायाने मटक्यामध्ये नदीचं पाणी भरलं आणि ती त्या वाळलेल्या झाडाजवळ पोहोचली। तिने त्या वाळलेल्या झाडाला पाणी टाकलं आणि ते जादुई झाड पुन्हा हिरवगार झालं। छाया, तू खूप चांगली मुलगी आहेस, तू खूप जणांची मदत केली आहेस। तुझी ही परोपकारी वृत्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे आणि म्हणूनच मी तुला एक भेट देऊ इच्छितो। आता ज्या ठिकाणाहून तू पाणी आणलं होतंस त्या ठिकाणी तू वापस जा आणि एक डुबकी मार। ठीक आहे, मी तसंच करेन जसं तुम्ही सांगितलं आहे। छाया नदीजवळ पोचली आणि तिने एक डुबकी मारली, पण जेव्हा ती पाण्यातून बाहेर आली तेव्हा आपलं प्रतिबिंब बघून ती खूपच आश्चर्यचकित झाली। अरे हे काय, ही खरंच मी आहे का? पण माझा हा रंग हा गोरा कसा झाला? आणि तेव्हाच एक आकाशवाणी झाली। छाया, तू यशस्वी झालीस। तू ज्या जादुई जीवांची मदत केली त्यांनी सगळ्यांनी भेट म्हणून तुला उपहार म्हणून हा गोरा रंग प्रदान केला, जो अगदी तुझ्या विशाल मनासारखा उज्ज्वल आहे। तुझा हा दयाळू स्वभावच तुझी खरी खुरी सुंदरता आहे। आणि मग जादू झाली आणि छाया परत आपला पुट्टू आणि मिनी जवळ पोहोचली। बदललेल्या छायाला पाहून दोघही छायाच्या आसपास आनंदाने खेळू लागले। छाया गावामध्ये परतू लागली आणि सगळे गावकरी छायाचा गोरा रंग बघून दंग राहिले। शेटजींनी आपल्या मुलीला पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले।
आणि छायाच्या आईने छायाची नजर उतरवली। आता छाया आणि छायाचे आई वडील खूपच आनंदित होते। आणि काही दिवसांनंतर नंदीपूरचे राजा स्वतः छायासाठी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले आणि छायाचं लग्न राजाबरोबर झालं आणि ती नेहमी आनंदित राहू लागली। या गोष्टीने आपल्याला हे शिकवलं की सुंदरता रंगरूपात नाही तर मनामध्ये असते।